हां सर, सीट रेडी आहे. तुम्ही एकदा येऊन फक्त चेक करून घ्या. ओके, रेडी आहे. मॅडमला बोलवा. ऐश्वर्या, माईक पण चेक कर. ओके सर. नमस्कार. अरे कृतिका. हाँ, कृतिका कुठे आहे? मला दिसत नाहीये. चल लवकर. काय झालं डॉक्टर? हे बघा, तिचं सर्दीचं प्रमाण वाढल्यामुळे तिच्या मेंदूकडून डोळ्याकडे जाणारी नस दाबली गेली आणि आय एम सॉरी टू से दॅट ती यापुढे पाहू शकणार नाही. काय झालं कृतिका? हा काय झालं? लागलं का कुठे? इथे लागलं तर मलाच काहीतरी करावं लागेल. 1, 2, 3. कृतिका हे बाथरूम आहे. हा माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना? माझी बेस्ट फ्रेंड ही आहे कृतिका आंधळी. कृतिका आंधळी, कृतिका आंधळी, कृतिका आंधळी, कृतिका आंधळी, कृतिका आंधळी, कृतिका आंधळी. मरण्याची पाळी आता.
दे। परीक्षा जवळ आली आहे आणि सीईटीची परवानगी नाही, खूपच कसली आहे कृतिका। आता एकच ऑप्शन आहे आपल्याकडे, कोर्ट मध्ये पेटिशन फाईल करावी लागते। काय कोर्ट पेटिशन? दोन पेटिशन फाईल करावे लागते, एक सीईटी साठी आणि दुसरी फिजिओथेरपी ऍडमिशन साठी, ते पण रिझल्ट नंतर। रिझल्ट लागला का? किती वेळ अजून? शांत हो मनू, लागेल। मनू रिझल्ट लागला, तुला 65% मिळाले। तसे अजून थोडे हवे होते ना ग? हेच खूप झाले म्हणू। बाबा काय झालं, तुम्ही शांत का झालात? आता पुन्हा एकदा पेटिशन साठी अर्ज करावा लागेल ऍडमिशन साठी। पेटिशन साठी अर्ज करायला परवानगी पाहिजे। सीईटी पेक्षा हे पिटिशन काही वेगळं आहे, म्हणून मला काही मुद्दे क्लिअर करायचे आहेत। जसे की ट्रॅव्हलिंग कसं करणार? आई बाबा असतीलच। स्टडीज, ऑडिओ रेकॉर्डर, थेरी आणि प्रॅक्टिकल एक्झाम, हेल्पर, पण कोणता पण नाही चालत माहिती आहे ना? हो, सायन्सच हवा आणि वन क्लास बिल। डायग्राम्स, वर्बल किंवा एम्बॉस पेपर्स। फिजिओथेरपी ट्रीटमेंट, टॉकिंग मशीन। पण अशी मशीन इंडियामध्ये कुठे? हो नाही, पण XRCVC अवेलेबल करून देते। हो त्यात काही शंकाच नाही, त्यांना काय पाहिजे असेल तर आम्ही अवेलेबल करूनच देऊ। सगळ्यांची तयारी करून ठेवली आहे वाटतं। पण कृतिका, मला तरी वाटतं हे सगळं इम्पॉसिबल आहे। पण मॅम, इम्पॉसिबलमध्ये सुद्धा आय एम पॉसिबल आहेच ना। द कोर्ट ग्रँट कृतिका पुरोहित टू प्रॅक्टिस फिजिओथेरपी इन डिग्री कॉलेज। द कोर्ट इज अडजर्न्ड। क्लॅविकल इज द ओनली लॉन्ग बोन इन द बॉडी दॅट लाईज हॉरिझॉन्टली। नशिबाचे हे फिरले फासे, दुःख सुखाने झेलत जाते। नशिबाचे हे फिरले फासे, दुःख सुखाने झेलत जाते। मनात माझ्या एकच ध्यास, जिंकण्याची न सुटते आस। अस्तित्वासाठी झटले होते, संकटावरी करते मात।
जरी दैवाने हा केला घात, ध्येय पथावर मी चालत राहते। नशिबाचे हे फिरले फासे, दुख सुखाने झेलते जाते। नशिबाचे हे फिरले फासे, दुख सुखाने झेलते जाते। अस्तित्वासाठी सटले होते, संकटावरी करते मात, जरी दैवाने हा केला घात, ध्येय पथावर मी चालत राहते। नशिबाचे हे फिरले फासे, दुःख सुखाने झेलत जाते। नशिबाचे हे फिरले फासे, दुःख सुख messages. Double tap to activate, double tap and hold to long press. त्रास नाही होते ना काही? नाही। अळूग्यावरती इथे कुठे घेऊन आलास तू? अगं आई तूच बोलली होतीस ना लेडीज डॉक्टर हवी आहे म्हणून। अरे हो, दुसरी कोणी डॉक्टर नाही भेटली तुला? अगं ह्या खूप चांगले आहेत। अरे मी लेडीज बोलले होते, आंधळी नाही। अगं तू एकदा उपचार तर करून बघ। तुम्ही उद्या या, ठीक आहे?
ठीक आहे, ह्याच वेळेला 5 वाजता. हो. या तुम्ही आतमध्ये. चल आई. दुसरी कोणी मिळाली नाही का? ते कशाला घेऊन आलास? काकू तुम्ही आजचा एक दिवस ट्रीटमेंट घेऊन बघा, जर मनाची खात्री पटली तर कंटिन्यू करू शकतात. हा बघू. कसला त्रास आहे तुम्हाला? गुडघ्याचा त्रास. ओके, तुम्ही झोपा, तुम्ही बाहेर बसू शकतात. नक्की काय करते ही? जमेल का हिला? काही बरं वाईट झालं तर? दुसरी कोणी मिळाली नाही का? काही बरं वाईट झालं तर? खरंच डॉक्टर, तुमच्या हाताला छान गुण आहे. डॉक्टर कृतिका मॅडमच्या ट्रीटमेंटमुळे मला खूप फरक पडला. समाजाला अशा डॉक्टरांची नितांत गरज आहे. तर आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्रातील OTBT काउन्सिल मधून डिग्री घेणाऱ्या इंडियाज फर्स्ट सर्टिफाइड ब्लाइंड फिजिओथेरपिस्ट डॉक्टर कृतिका पुरोहित. नमस्कार. तर डॉक्टर कृतिका, तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे हे नक्की तुम्ही कधी ठरवलं आणि का? खर तर लहानपणापासूनच इच्छा होती, पण विजन गेल्यानंतर जेव्हा डॉक्टरांशी संपर्क आला ट्रीटमेंटसाठी, तेव्हा खऱ्या अर्थाने समजलं की डॉक्टरची भूमिका नेमकी काय असते. आणि मग मी ठरवलं की डॉक्टरच व्हायचं. बरं, पण कृतिका तुम्ही स्वतः डॉक्टर आहात आणि आंधळे डॉक्टर्स हे खूप रेअरली ऐकायला येतात, तर अशा परिस्थितीत समाजाने कितपत तुम्हाला स्वीकारलं? सुरुवातीला त्रास झाला, म्हणजे माझ्यावर विश्वास बसायला वेळ लागला. पण जसं मी ट्रीटमेंट करत गेली आणि त्यांना रिझल्ट मिळत गेला, तसं तसं तेही माझ्याबद्दल पॉझिटिव्ह होत गेले. म्हणजे खरं सांगायचं तर समाजापेक्षा पेशंटने मला खूप चांगल्या प्रकारे स्वीकारलं. तरी सुद्धा कधीतरी तुला कंटाळा आलाच असेल ना अशा आयुष्याचा? नाही, कंटाळा काय आला, म्हणजे आई बाबा तर होतेच आणि त्याचबरोबर फ्रेंड्स, वकील मॅडम, SRCVC, NAB, NGO असे बरेच हात मदतीसाठी पुढे आले. म्हणजे अंधत्वामुळे अशी चांगली माणसं माझ्या आयुष्यात आली. मी तरी सांगेन की दृष्टी गेली पण नवीन दृष्टिकोन मिळाला. क्या बात है, दृष्टी गेली आणि नवीन दृष्टिकोन मिळाला, फॅंटास्टिक. बरं कृतिका, XRCVCचा तुमच्या आयुष्यात मोठा हात होता, तर सांगाल त्यांच्याबद्दल थोडं काही? XRCVC म्हणजे झेवियर्स रिसोर्स सेंटर फॉर व्हिज्युअली चॅलेंज. हे व्हिज्युअली चॅलेंज लोकांसाठी एक स्पेशल NGO आहे, जे हायर एज्युकेशनसाठी सगळं स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करतं. ओके, तर डॉक्टर कृतिका, तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून समाजाला काही सांगायचं आहे का? काही मेसेज द्यायचा? मी इतकंच सांगेन की आमच्यासारखे अनेक डिफरंटली एबल लोकांवर विश्वास करा, कारण आजही समाजात अशी लोक आहेत जी आमच्यासारख्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे सतत नेगेटिव्ह कमेंट्स असतात की तुम्हाला नाही जमणार, फेल होणार, लग्न तरी होणार का, असे टोमणे मानले जातात. आज जर माझ्या आयुष्यात माझ्यावर विश्वास करणारी लोक नसती तर मी इथपर्यंत पोहोचू शकली नसती. तर मी इतकं सांगेन की आम्हाला तुमच्यापेक्षा वेगळं समजण्याऐवजी तुमच्यातले एक समजा आणि आम्ही जसे आहोत तसे आम्हाला एक्सेप्ट करा. विरून गेले धुके आत्ता, लख प्रकाश पडला नवा, यश शिखरावर जाण्याचा संकल्प करूया नवा.